नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ व नवीन माहिती घेऊन आलेलो आहे तर बघा मित्रांनो पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व तरुणांसाठी हा एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नॉलेजेबल व महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो पोलीस भरती संबंधित तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो घेतलेला आहे महत्वाचा टॉपिक महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार वीस तर बघा आता जी महाराष्ट्र पोलीस भरती होणार आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये जी पोलीस भरती होऊ घातलेली आहे तर त्या पोलीस भरती संबंधित आपण या ठिकाणी खूप मुलांनी विचारलेले प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचा आपण या ठिकाणी सखोलपणे तुम्हाला मी या ठिकाणी सविस्तर माहिती सांगतो व सविस्तर तुमचं जे प्रश्न आहे ते तुमच्या प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळतील आहे तर बघा तुमच्या उत्तर उत्तरमध्ये आपण आजचा प्रश्न घेतलेला आहे जाहिरात कधी येणार तर बघा जाहिरात कधी येणार तर यासाठी मित्रांनो मी बघा तुम्हाला तीन महत्वपूर्ण जे काही कागद आहेत माझ्याकडे ते तीन कागदांवर तुम्हाला सांगणार आहे की जाहिरात ही कधी येणार आहे तर बघा तुम्हाला त्या ठिकाणी मी व्यवस्थितपणे सांगणार आहे की तुमची जाहिरात कधी येईल त्या अगोदर तुम्हाला, तुम्हाला सांगून देतो जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेला नसाल तर मला कमेंट्समध्ये जॉईन लिहून पाठवा किंवा मग आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे तर त्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर बघा आज आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक पोलीस भरतीच्या अभ्यासासंबंधी एक प्रश्नपत्रिका अपलोड केली जाणार आहे आणि त्या प्रश्नपत्रिका जो जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगला जाणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा तुमचा प्रश्न आहे आजचा जाहिरात कधी येणार तर जाहिरात येण्यासंबंधित मी तुम्हाला पहिलं प्रूफ दाखवतो पहिलं प्रूफ आहे बघा या ठिकाणी मी एक पेपर घेतलेला आहे तर बघा सरळ सेवेची भरती प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होणार ठीक आहे सरळसेवेची भरती प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होणार आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा का मी तुम्हाला हा पेपर दाखवतोय तर बघा सरळ सेवा अंतर्गत जिल्हा परिषदेतील विविध पद आरोग्यसेवक असो शिपाई असो कारकून असो ग्रामसेवक असो कृषीसेवक पोलीस असो किंवा मग तलाठी असो यासह राज्य शासनाच्या विविध खात्यातील वर्ग दोन व तीनची पदे भरली जातात सरल सेवे अंतर्गत तर सरळ सेवेसाठी मित्रांनो एक कंपनी निवड होणार आहे पोलीस भरतीसाठी तर ती कंपनीची निवड अजूनही झालेली नाहीये आणि ती कंपनीची निवड ऑगस्ट महिन्यात होणार आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ती सरळ सेवेची जी काही कंपनी आहे ती निवडली जाणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दहा ऑगस्टपर्यंत तिचं काम हे पूर्ण होऊन पदभरतीची प्रक्रिया सुरू होईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलेले आहे ठीक आहे तर तुम्हाला हे पहिलं प्रूफ समजलेलं आहे त्यानंतर बघा दुसरं तुम्हाला सांगून देतो की जी भरती आहे पोलीस भरतीची जाहिरात ती ऑगस्टमध्ये येणार आहे आता तुम्हाला बघा पहिलं मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे प्रूफसहित आता दुसरंही तुम्हाला प्रूफ दाखवतो की तेही तुम्हाला पोलीस भरती ही ऑगस्टमध्येच होऊ शकते किंवा ऑगस्टमध्येच त्याची जाहिरात येऊ शकते याचं तुम्हाला दाखवू शकते ती प्रूफ तर बघा या ठिकाणी आपलं दुसरं प्रूफ आहे बघा पोलीस भरतीची प्रक्रिया डिसेंबर अखेर गृहमंत्री तर गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे ती डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होऊन जाईल तर जर पोलीस भरतीची प्रक्रिया ही डिसेंबर अखेर डिसेंबर अखेर पूर्ण करायची असेल तर तुम्हाला ती पोलीस भरती आता आत्ता काढावी लागणार आहे कारण बघा आत्ताचा परिस्थिती पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मनुष्यबळ खूप लागणार आहे आणि मनुष्यबळ लागल्यामुळे मित्रांनो बघा प्रक्रियासाठी जर तुम्ही ऑगस्टमध्ये जर जाहिरात प्रसिद्ध केली तर ती भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकणार आहे तर त्यासाठी जी काही पोलीस भरतीची जाहिरात आहे ती ऑगस्टमध्येच निघण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर बघा तुम्हाला अजून एक प्रूफ दाखवतो की जाहिरात ही लवकरात लवकर येऊ शकणार आहे त्यासंबंधी तुम्हाला अजून एक प्रूफ मी दाखवतो या व्हिडिओमध्ये तर बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोलिस अधीक्षक कार्यालय अहमदनगर आस्थापना शाख्या तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल बघा संदर्भ आहे आपले कार्यालयाचे प्रशिक्षक पोलीस शिपाई भरती रिक्त पद माहितीचे पत्र विषय पोलीस शिपाई भरती दोन हजार वीस मागणी पत्र पाठवण्याबाबत म्हणजेच मित्रांनो बघा पोलीस शिपाई जी आता होणार आहे पोलीस भरती तर त्या पोलीस भरतीमध्ये ज्या काही रिक्त जागा आहेत त्या मागवण्यात आलेल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यामधल्या तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा मी वा, वाचून सांगतो उपरोक्त संदर्भ व विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की या कार्यालयाच्या आस्थापनेवर सन दोन हजार वीस आयोजित करण्यात येणाऱ्या पोलीस भरती करिता रिक्त पदाबाबतची माहिती मागवलेली आहे तर बघा दोन हजार वीस जी काही पोलीस भरती होणार आहे त्या संबंधित रिक्त पदांचा अहवाल मागवलेला आहे रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे आणि रिक्त पदांची माहिती जर आता मागवत आहेत म्हणजे याचा अर्थ असा की ऑगस्ट मध्ये ती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे किंवा होऊ शकते तर बघा त्यानंतर सदर प्रकरणी सादर करण्यात येते की या कार्यालयाच्या आस्थापनेवर दिनांक एकतीस बारा दोन हजार वीस रोजी म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार वीस मे रोजी एकतीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी एकूण एकशे एक्क्याऐंशी पदे रिक्त होणार आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंत एकशे एक्क्याऐंशी पदे रिक्त होणार आहेत त्यापैकी आंतरजिल्हा बदलीवर एकूण सोळा पोलीस कर्मचारी यांना स्वीकृती दिलेली आहे सोळा कर्मचाऱ्यांची स... त्या ठिकाणी बदली होऊ शकते त्यानंतर पोलीस शिपाई भरती दोन हजार स... वीस करिता एकूण एकशे पासष्ट पदे रिक्त होत आहेत एकशे पासष्ट पदे त्या ठिकाणी रिक्त होत आहे पोलीस शिपाई भरती करिता तर बघा मित्रांनो दोन हजार वीसचे या ठिकाणी माहिती मागवलेली आहे रिक्त पदांची तर आत्ता जर माहिती मागवलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा की जी जाहिरात आहे ती ऑगस्टमध्ये येण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला मी या ठिकाणी तीन तीन प्रूफ दाखवलेले आहे डिसेंबर अखेर जर तुम्हाला प्रक्रिया करायची आहे म्हणजेच तुम्हाला आत्ता जाहिरात ही निघाली हवी आता जर जाहिरात निघाली तर तुमची भरती प्रक्रिया ही डिसेंबर अखेरपर्यंत होऊ शकते नाहीतर ती जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा चालू शकते त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल कंपनीची निवड कंपनीची निवड झाल्याशिवाय तुमची प्रक्रिया होणार नाहीये भरतीची आणि कंपनीची निवड ही तुमची दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होऊन जाईल आणि दहा ऑगस्ट पर्यंत तुमची कंपनीची निवड झाली म्हणजेच तुमची जी जाहिरात आहे ती ऑगस्ट महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे कारण मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो सरळ सेवा अंतर्गत जिल्हा परिषदेतील विविध पद आरोग्यसेवक शिपाई कारकून ग्रामसेवक कृषीसेवक पोलीस तलाठी यासह राज्य शासनाच्या विविध खात्यातील वर्ग दोन व तीनची पदे भरली जातात तर अंतर्गत जी काही पदे भरली जातात त्यासाठी मित्रांनो एक कंपनी निवडली जाते खाजगी कंपनी आणि त्या कंपनीसाठी निविदा काढल्या जात आहेत आणि ती कंपनी निवडल्यानंतर तुमची जाहिरात ही लवकरच येऊ शकणार आहे त्यामुळे मित्रांनो जी काही सरळ सेवेची भरती प्रक्रिया आहे ती ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे आणि तुमची पोलीस भरतीची जाहिरातही ऑगस्ट महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे त्यानंतर मी आता तुम्हाला सांगून देतो बघा तुम्हाला टेलिग्रामबाबत सांगतो आपल्या टेलिग्राम चॅनलला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही खाली मला कमेंट्समध्ये जॉईन लिहून पाठवा तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन देईल किंवा मग तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्येही लिंक दिलेली आहे टेलिग्रामची त्यावर जाऊनही तुम्ही जॉईन होऊ शकता तर बघा त्यावर आपण जे काही पोलीस भरतीच्या अभ्यासासंबंधित लागणाऱ्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड केल्या जातात तर तुम्ही त्या प्रश्नपत्रिकाही पाहू शकतात आता बघा आजही एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला त्या ठिकाणी टाकणार आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेचा पासवर्ड मी तुम्हाला सांगून देतो तर बघा त्या प्रश्नपत्रिकेचा पासवर्ड असणार आहे आज अपलोड केले जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेचा तर त्या प्रश्नपत्रिकेचा पासवर्ड आहे बघा या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दाखवतो जो काही पासवर्ड आहे तो तर तो पासवर्ड आहे बघा छप्पन अठ्ठ्याण्णव छप्पन अठ्ठ्याण्णव हा तुमचा पासवर्ड असणार आहे आजच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकेचा जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला तो पासवर्ड त्या ठिकाणी टाकता येईल अन्यथा तुम्हाला ती प्रश्नपत्रिका पाहता येणार नाही तर बघा मित्रांनो तुम्हाला पासवर्डही मी सांगितलेला आहे आज प्रश्नपत्रिका आपली अपलोड केली जाणार आहे तुम्ही ती प्रश्नपत्रिका नक्कीच सोडवा म्हणजे जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीत तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेचा नक्कीच मदत होईल तर बघा अशा प्रकारे आपण तुमच्याकडनं सर्व प्रकारचा अभ्यास करून घेतोय तुम्हाला जे काही लागणारे विषय आहेत ते तुम्हाला मी सांगून देतोय तुमचे जे काही प्रश्न आहेत तेही मी तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न व्यवस्थितपणे करतो आहे सविस्तरपणे मी तुम्हाला सग सगळीच्या सगळी माहिती सांगितलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ व माहितीफुल व्हिडिओ घेऊन येत असतो तर आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद